So friend, do you know how could we send messages in ancient time? In ancient time, we could send messages from one place to another by postcard or telegram. But nowadays, we can send our messages by electronic devices like SMS or email. Or as compared with ancient devices, we can send pictures, documents, all these things in fraction of seconds from one place to another. But for sending the messages or email, we need computer or mobile phone with proper internet connection. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे प्राचीन काळात जर आपल्याला एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी मेसेजेस किंवा निरोप पाठवायचा असेल तर आपण पोस्टकार्ड किंवा तारद्वारे मेसेज पाठवत होतो. पण आजच्या आधुनिक काळात जर आपल्याला मेसेज पाठवायचा आहे तर आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या सहाय्याने विशेषतः SMS और ईमेलद्वारे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काही वेळात मेसेजेस पाठवू शकतो. पण जर आपण कंपेअर केलं तर आज आपण पिक्चर्स डॉक्युमेंट जे काही आहेत ते आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो ईमेलद्वारे. ईमेल करण्यासाठी आपल्याला फक्त मोबाईल फोन किंवा इंटरनेटची आवश्यकता असते किंवा कम्प्युटरची आवश्यकता असते.